जगातल्या 5व्या क्रमांकाची अत्यंत अवघड समजली जाणारी सातारा हिल मॅरेथॉन सुरू झाली आहे. सकाळी 6 वाजता फ्लॅग ऑफ करून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीचे 1000 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले. तब्बल 7000 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलाय. इथिओपिया, केनिया, फिनलंड, जर्मनी या देशातून 100 हून अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी झालेत. येवतेश्वर घाट आणि परत पोलीस परेड मैदान असा या मॅरेथॉनचा मार्ग आहे. थंड हवा, धुकं, रिमझिम पाऊस आणि निसर्गाचा आनंद घेत स्पर्धक धावत आहेत. 19व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेलाही सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास 21,000 स्पर्धक सहभागी झालेत. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धक प्लास्टिक मुक्तीच्या संदेशाबरोबरच अवयवदानाबाबत जनजागृती करतायत. तर सरहद संस्थेतर्फे कारगिलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. मॅरेथॉनमध्ये 40 शहरातील 2000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी होताना आनंद होतोय. भारतीय जवानांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या कारगिलची ओळख केवळ युद्धभूमी राहू नये, कारगिल पर्यटन स्थळ म्हणूनही सगळ्यांसमोर यावं या उद्देशानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटकेतील आरोपी शरद कळसकर यांच्या औरंगाबादमधल्या घराची मुंबई एटीएसनं झडती घेतली. 2 दिवसांपूर्वी केसापुरी गावातल्या कळसकरच्या घराची गुपचूप झडती घेण्यात आली. एटीएसचे अधिकारी यासाठी रात्री शरद कळसकरला घेऊन गावात आले होते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अंदुरेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. तर अमित देवगेकर आणि राजेश बंगेरा यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. देगवेकर आणि बंगेरा गौरी लंकेश हत्या प्रकरणातले आरोपी आहेत. बंगेरानं शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं तर दाभोलकर हत्येचा कट रचण्यात अमित देगवेकर अग्रेसर होता. तसंच देगवेकर हा वीरेंद्र तावडेच्या संपर्कात होता असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलाय. दाभोलकर हत्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे आली आहे. सीबीआयच्या ताब्यातला संशयित मारेकरी हत्येच्या दिवशी कामावर गैरहजर असल्याचं उघड झालंय. औरंगाबादच्या ज्या कापड दुकानात अंदुरे कामाला होता तिथे तो 20 ऑगस्ट 2013 म्हणजेच दाभोलकरांच्या हत्येच्या दिवशी गैरहजर होता अशी माहिती मिळते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जून महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत आंबे खाल्ल्यानं मुलं होत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी भिडे यांच्या विरोधात महापालिकेनं जिल्हा न्यायालयात खटला दाखल केलाय. मात्र भिडे गुरुजी न्यायालयात हजर न झाल्यानं खटल्याचं कामकाज पुढे ढकलण्यात आलंय. 28 सप्टेंबरला संभाजी भिडे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले. डांबरट ठेकेदारांमुळे ठाण्यातल्या नव्या तसंच जुन्या रस्त्यांची चाळण झाल्यानं यापुढे नवीन रस्ते डांबराचे नसतील असा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. राज्यातील सर्व नगराध्यक्ष वर्षावर धडक देऊन सामुदायिक राजीनामे देणार आहेत. मुंबईतील अंधेरी येथील राज्यस्तरीय नगराध्यक्षांच्या परिषदेत यासंदर्भातला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील नगराध्यक्षांना पूर्वी असलेले अधिकार मिळावेत या मागणीसाठी सर्व नगराध्यक्षांनी आक्रमक होत हा ठराव केला. पक्षांनी जर आदेश दिला तर नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार मधुकर कुकडे आणि माजी खासदार नाना पटोले यांचा जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्यात आला होता. हमीभावानुसार धान्य खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दंड आणि शिक्षा असा कायदा करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. याविरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समितीत शुकशुकाट दिसतोय. हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर खटले दाखल केले जातील असा निर्णय सरकारनं घेतला. या निर्णयाविरोधात अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केली आहे. विदर्भातील दुसरी मोठी बाजारपेठ असणाऱ्या अकोला बाजार समितीसह वाशिम बाजार समितीही अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. आता बातमी आहे शूर मच्छीमार पितापुत्रांची, ज्यांनी खवळलेल्या समुद्रातून 11 खलाशांचा जीव आपल्या धाडसानं वाचवला. डहाणूच्या किनाऱ्यावर 19 ऑगस्टला ही घटना घडली. देशात इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात आली आहे. आपका बँक आपके द्वार अशी टॅगलाईन देऊन संपूर्ण देशात एकाच वेळी 4000 ठिकाणी या बँकेची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. कोणत्याही प्रकारची कागदपत्रं न देता फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर देऊन अकाउंट सुरू करता येईल. उजनी धरण उशाशी आहे तरीही झरे गावातील शेतीला पाणी मिळत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी बाजार समिती आणि आगामी सर्व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा ठराव झालाय. राज्यातल्या बांधकामांवर स्थगिती आणत सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय. राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत, मात्र ही बांधकामं सुरू असताना नागरी वस्तीतल्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण न आखणाऱ्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय.
घरगुती गॅस आता आणखी महागला आहे. स्वयंपाकाच्या गॅससाठी आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. स्वयंपाकाच्या अनुदानित गॅस सिलेंडर 45 रुपयांनी तर बिना अनुदानित गॅस सिलेंडर 30 रुपये 50 पैशांनी महाग झाला आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांवरची मोफत विमा सेवा बंद करण्याचा निर्णय IRCTCने घेतलाय. आता हा प्रवासी विमा घेण्याचा पर्याय वैकल्पिक असेल. मोबाईल किंवा संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग करताना प्रवाशांपुढे आता दोन पर्याय असतील, विमा घेण्याचा किंवा न घेण्याचा. कार आणि दुचाकी खरेदी करणं आणखी महागणार आहे. कारसाठी 3 आणि दुचाकींसाठी 5 वर्षांच्या थर्ड पार्टी विम्याच्या सक्तीला मुदतवाढीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून म्हणजेच कालपासून विम्याच्या वाढीव खर्च भारानं नवीन कार आणि दुचाकी खरेदी खर्चिक होणार आहे. काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. यानिमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे. या यात्रेच्या निमित्तानं समविचारी पक्षांबाबत काँग्रेस नेते सावध भूमिका घेत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मुंबईत पावसानं ओढ दिल्यानंतर आता साथीचे रोग पसरण्यास सुरुवात झाली. गेल्या 15 दिवसात मुंबईत डेंग्यूनं 3 जणांचे बळी घेतलेत तर मलेरियानंही 1 जणाचा मृत्यू झालाय. लेप्टोस्पायरोसिसनंही 3 जणांचे बळी घेतलेत. सध्या मुंबईतील हवामान साथीचे रोग पसरण्यास अनुकूल असल्यानं पालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. केरळमधील पूरग्रस्तांना संपूर्ण जगभरातून मदतीचा हात पुढे येत असताना यवतमाळचे वणीकरही मदतीसाठी पुढे सरसावलेत. पूरग्रस्त 900 कुटुंबांना मदत करण्यासाठी 14 टन धान्य आणि 22 जीवनावश्यक वस्तू भरलेला ट्रक वणी येथून केरळसाठी रवाना करण्यात आला आहे. देशबांधवांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी वणी नगरसेवा समिती स्थापन करण्यात आली आहे. साताऱ्यामध्ये अनोखी मिरवणूक सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. सातारा बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीचे 150 जवान या 31 ऑगस्टला देशसेवेतून निवृत्त झालेत. यातील 70 जवान हे सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यात आल्यावर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. इकोप्रो या पर्यावरणवादी संघटनेच्या पुढाकारानं चंद्रपूर जिल्ह्यात वृक्ष रक्षाबंधन हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधतेला धक्का देणारी ही कृती हाणून पाडण्यासाठी चंद्रपूरकरांनी सतत संघर्ष केलाय. या यशस्वी संघर्षाची आठवण म्हणून जंगलातील झाडांना राख्या बांधून वन आणि वन्यजीव संरक्षणाचा संकल्प अधोरेखित करण्यात आला. जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास आणखी आकर्षक होणार आहे. कारण आता लाखो पर्यटक प्रवास करत असलेल्या मिनी ट्रेनच्या डब्यांना नवा साज चढवण्यात आलाय. त्यामुळे पावसाळ्यानंतर 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मिनी ट्रेनमध्ये पर्यटकांना या डब्यांवरती नवी रंगसंगती पाहायला मिळणार आहे. शैक्षणिक संस्थेच्या शतकपूर्तीचा सोहळा, भारावलेलं प्रसन्न वातावरण आणि समाजातील मान्यवरांची व्यासपीठावर असलेली उपस्थिती आणि पाठीवर कौतुकाची थाप हा योग जुळून आला परळच्या RM भट हायस्कूलमध्ये. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रत्येक सणामध्ये प्लास्टिक थर्मकोलचा वारेमाप वापर वाढलेला असताना ठाण्यातील जागृती पालक या विशेष मुलांच्या संस्थेनं बाप्पाच्या गळ्यातील पर्यावरणपूरक कंठी बनवायला सुरुवात केली आहे. क्राफ्ट पेपर, डिंक, पुठ्ठा, लेस वापरून या विशेष मुलांनी बनवलेल्या कंठी खऱ्या फुलांप्रमाणेच हुबेहूब वाटत आहेत. पुण्यात वंदे मातरम संघटना आणि युवा फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं अनोख्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. सध्या सर्वत्र जातीय धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होतोय. अशा वातावरणात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या दहीहंडीच्या माध्यमातून करण्यात आला. दहीहंडीचा उत्सव सुरक्षितपणे साजरा करता यावा यासाठी गोविंदांना गिर्यारोहकाप्रमाणे खास सुरक्षा पुरवली जाते. उंच थरांवर चढणाऱ्या गोविंदांसाठी ही सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती रत्नाकर कल्पेश्वर यांच्या मार्फत यासाठी ते गोविंदांना क्रेन आणि दोरखंडांच्या मदतीनं सुरक्षा पुरवतात. त्यामुळे गोविंदांनाही सुरक्षेची हमी मिळते. दहीहंडी उत्सवात जखमी होणाऱ्या गोविंदांच्या बातम्या दरवर्षी पाहायला मिळतात. दहीहंडी उत्सवादरम्यान अशाच प्रकारे मुंबईतल्या दयानंद भडवणकर यांचं आयुष्य अंथरुणाला खेळलं गेलं. 2008 दहीहंडी खेळताना खालच्या थरात उभ्या असलेल्या दयानंद पुन्हा कधीच पूर्वीसारखा स्वतःच्या पायांवर उभा राहिला नाही. एकाच वेळी एकाच ठिकाणी तब्बल 160 नृत्यांगनांचा बेले डान्स अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. निमित्त होतं बेलिस्बा 2018 या अनोख्या कार्यक्रमाचं. पुण्यातील एमेनोरा मॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सध्या नवी मुंबईतील 25,000 कुटुंब सिडकोनं उभारलेल्या धोकादायक इमारतीत राहत आहेत. या धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करण्यास सिडकोनं परवानगी दिली, पण पुनर्बांधणी होईपर्यंत ही घरं दुसऱ्यांना विकू शकणार नाही अशी अट सिडकोनं घातली आहे. त्यामुळे घरमालकांना सिडकोच्या निर्णयाचा फटका बसलाय. रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या संत रोहिदास भवन वास्तूच्या भूमिपूजन आणि कोनशिलेचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परळ इथं करण्यात आलं.
सांगलीत बनावट नोटा बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या प्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 2,66,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीनं महाराष्ट्रात 25 ते 30 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. सिंधुदुर्गामध्ये मालवण किनाऱ्यावर मच्छीमारांना लॉटरी लागली आहे. थोडी थोडकी नाही तर चक्क 2 टन मासळी जाळ्यात सापडली आहे, जी खोऱ्यानं जमा करावी लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे सापडल्यानं कोकणातील मच्छीमारांना गणपती पावला. अहमदनगरमध्ये मुंबईतील डॉक्टरांच्या गाडीला अपघात होऊन 1 ठार तर 30 डॉक्टर जखमी झालेत. नगर औरंगाबाद महामार्गावर केडगाव बायपासजवळ व्हॉल्वो आणि कंटेनरची धडक होऊन हा अपघात घडलाय. मुंबईहून वेरुळला निघालेल्या या बसमध्ये 39 डॉक्टर होते. मुंबईतल्या चारकोपमधल्या ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी आरोपींवर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे. शाळा व्यवस्थापनानं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याप्रकरणी पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत शाळेत ठिय्या दिला. हरियाणातील गुरुग्राम इथे गृहसंकुल आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदीतील कथित अनियमिततेविरोधात राज्य सरकारनं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यासह माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातल्या पोस्टल सेवेनं काट टाकली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी ही पोस्ट खात्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं. पोस्टल बँकेच्या माध्यमातून आता घरोघरी पत्र पोहोचवणारे पोस्टमन बँकिंग सुविधाही पोहोचवणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती रंजन गोगोई यांना सरन्यायाधीश पदाची धुरा सोपवण्यात यावी अशी शिफारस विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी शिफारस केल्याप्रमाणे जस्टिस गोगोईंचं देशाचे नवे न्यायाधीश होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. माओवाद्यांशी संगनमत करून देशात अराजक पसरवण्याचा कट रचल्याप्रकरणी 5 डाव्या विचारवंतांविरोधात पोलिसांनी मीडियासमोर मांडलेले पुरावे खोटे असल्याचा दावा भारिप बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबेंची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशासारखे अफाट आहेत तर राहुल गांधींचा आकार गटारातल्या किड्या एवढा असल्याचं चौबेंनी म्हटलंय. राहुल गांधी आपल्या भाषणांमधून सातत्यानं मोदींवर टीका करत असले तरी जनता 2019 प्रगतीशील पंतप्रधानांनाच निवडून देईल असंही चौबे यांनी म्हटलंय. एल्गार परिषद प्रकरणी 5 जणांना केलेल्या अटकेचा काँग्रेस सध्या विरोध करत आहे. सत्तेत असताना मात्र नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून विचारवंतांविरोधात काँग्रेसनं मोर्चा उघडला होता. 2013 युपीए सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. नक्षल विचारांचा प्रसार करणाऱ्या शहरातले विचारवंत हे सर्वाधिक धोकादायक असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. दिल्लीत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शेरशाह मार्ग, मथुरा मार्ग, पुराना किला मार्ग, तीन मूर्ती लेन अशा अनेक महत्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी खोळंबले आहेत. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राजधानी डेहराडूनमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. डेहराडून आणि तेहरी सीमेवर मुसळधार पावसामुळे दरडी कोसळत आहेत. डोंगरावरून पाण्यासह दगडही कोसळत आहेत. मोठमोठाले दगड पाण्यासोबत खाली येत असल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं 2021 ओबीसींची स्वतंत्र जनगणना घेण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 2021 जनगणना 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. घरांची यादी बनवण्यासाठी नकाशे आणि जिओ चिपचा वापर करण्यात येणार आहे. समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही असं मत विधी आयोगानं व्यक्त केलंय. समान नागरी कायद्याचा मुद्दा व्यापक असून त्याच्या संभाव्य परिणामांची अजून पडताळणी झालेली नाही. देशात विषमता असल्यामुळे समान नागरी कायद्यावर व्यापक चर्चेची गरज आहे असं आयोगानं म्हटलंय. आता धूम्रपानास बाय बाय करणं सोपं होणार आहे. या कामात मोदी सरकार मदत करणार आहे कारण सिगारेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. 1800112356 हा हेल्पलाईन नंबर आहे. यावर फोन करून तुम्ही धूम्रपान सोडण्याबाबत मदत घेऊ शकता. हेप्टेथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्वप्ना बर्मनचा त्रास आता कमी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिला खास भेट मिळणार आहे. तिच्या दोन्ही पायांना मिळून 12 बोट आहेत त्यामुळे शूज घालून खेळताना तिला त्रास व्हायचा. त्यामुळे आता अमेरिकेची एक नामांकित कंपनी तिच्यासाठी खास शूज तयार करणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. बॉक्सर अमित पंघलनं 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलंय तर ब्रिज खेळात प्रणब बर्धन आणि शिवनाथ सरकार यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम फेरीत 22 वर्षीय अमित पंघलनं उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक विजेत्या हन्सबॉय दुस्तामोवला 3-2 पराभूत केलं.
भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकाच्या सामन्यात भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 2-1 मात केली. दरम्यान साखळी सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर भारताला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आणि भारताचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन क्रीडा प्रकारात भारताच्या महिला संघानं रौप्य पदक पटकावलं. वर्षा गौतम आणि श्वेता शिरवेगर या दोन महिला खेळाडूंनी भारताला हे रौप्य पदक पटकावून दिलं. या स्पर्धेत सहभागी होण्यापासून नौकानयन खेळाडूंचा संघर्ष सुरू झाला होता. अखेर पदक पटकावून या खेळाडूंनी आपल्यातली गुणवत्ता सिद्ध केली. आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कपसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात दुबई इथे आशिया कपचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 6 देश सहभागी होणार आहेत.